हेलो हेलो थैंक यू सो मच उपस्थित लाडक्या तमाम क्रीड रसिकांचं पुन्हा एकदा धर्मवीर चषक 2019 मध्ये सर्वांचं स्वागत करतोय आणि घेऊन चलतोय मैदानावरती ज्या ठिकाणी शेवटचा सामना आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये ओमसाई आगासन विपक्ष ज्या हनुमान दातिवले दोन्ही संघ जवळजवळचे आहेत, फक्त रेल्वे लाईन क्रॉस करायची आहे या दोन्ही संघांना. असे दोन्ही संघ एकमेकाच्या कामी धुनी प्लस मायनस पॉईंट सर्व दोन्ही संघांना माहीत आहेत, त्यामुळे सामना फार टाईट होईल. गेम ऑन. फर्स्ट बॉल बिरकवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक मात्र आले होते. तोपर्यंत या दुसरी डाव जयेश आला होता चेंडूवरती वेगाने. दोन दाबा एकपटल्या गेल्यात. सलामीची जोडी पाहतो या निल्सन मडवी आणि करण बेडेकर या दोन फलंदाजांना मैदानामध्ये. आज मात्र या दोन संघाने अतिशय चांगला खेळ खेळला आणि या मात्र खेळामध्ये दोन दोन सामने जिंकल्यात. प्रथम विचार केला दातिवली संघाने, पहिल्या सामन्यामध्ये 89 धाबा चेस केल्या एडवर्टने संघाच्या अगेन्स्ट, तर आगासन संघाने पिसवली संघाला सहजरित्या मात दिली. चेंडूला ड्राईव्ह करतोय मिड ऑनला, चांगले क्षेत्ररक्षण, पुढे एकदा धावची संधी होती, डायरेक्ट हिट. तोपर्यंत क्रीजमध्ये पोहोचले होते फलंदाज निल्सन. जीवनदान मिळतोय ते या फलंदाजाला. आता मात्र येथून जिंकणारा संघ पुन्हा एकदा या मैदानामध्ये उद्या पाहायला मिळेल, मात्र तो संघ कोणता असेल, दातिवली की आगासन, याचं उत्तर येणाऱ्या 8 षटकामध्ये आपल्याला निश्चित पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मिडॉनला धाव घेण्याची संधी होती, पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक. 30 थ्रोपैकी अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज मनोजची, ज्याने सुद्धा खांबालपाडा संघ एक बलवान बलिष्ठ संघाला परास्त केलं. काय गोलंदाजी केली टीम दातिवलीने दुसऱ्या सामन्यामध्ये आणि तो सुद्धा सामना जिंकलाय, त्यामुळे आत्मविश्वास दोन्ही संघांचा उंचावलेला पाहायला मिळेल. पुलटा चेंडू बिरकावून देतो चेंडूला, ओहो झेल घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. देवेंद्र होते त्या ठिकाणी, गुड ट्राय, अतिशय चांगला, व्हेरी वेल प्लेड, गुड अपार्ट. खूप दूरवरचा प्रवास पार केला, त्याच्यानंतर स्वतःला झोकून दिलं ते चेंडूवरती, पण तो चेंडू शेवटच्या क्षणाला हातातून निसटला आणि त्यामुळेच या दोन धावा पुन्हा एकदा पाहायला मिळतात त्या आगासन संघाला. मनोजची चांगली गोलंदाजी होत असताना ओहो जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवरचा बापड नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल, गुड बॉलिंग, अतिशय चांगली गोलंदाजीचा मात्र कस लावला जातोय या ठिकाणी टीम दातिवलीच्या वतीने. पहिल्या सामन्यात थोडंसं निष्फळ ठरले होते गोलंदाज, मात्र जे गोलंदाजाने गमावलं ते फलंदाजाने कमावलं पहिल्या सामन्यामध्ये, मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये गोलंदाजांचा कस लागला. यॉर्क लाईनचा चेंडू ड्राईव्ह करायचा होता ऑनसाईडला, एकच जाव, यस एकच जाव मिळेल. येथून मात्र षडकाची सांगता झाली आहे, नाही चौकार आला नाही षडकार आला, फक्त एकेरी दुहेरी दाबा आल्या, डॉट चेंडू आले आणि फक्त डिफेन्स क्रिकेट पाहायला मिळालं. पहिल्या षडकाचा विचार केला तर फक्त 5 धाबा धावपळकावरती, मात्र मी प्रशंसा करेन दातिवली टीमची जाणे अचूक टप्प्यावरती पुन्हा एकदा निशाणा साधला, अचूक गोलंदाजीचं पृथक्करण दिलंय ते मनोजने, गुड बॉलिंग. शिवसेना शिस्त वचन सेवा नातं, हे चार अक्षरांची असलेली बाळासाहेबांची शिवसेना गावोगावात नाही तर घराघरात पोहोचवण्याचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न सत्यात उतरवलं श्रीमान बाळासाहेब ठाकरेने. आओ या ठिकाणी मात्र ऐशी लागली होती, जीवनदान मिळतोय फलंदाजाला, फलंदाज पाहतोय निल्सनला. या वेळेस मात्र गोलंदाज अक्षय मात्रे दुसरं षडक घेऊन आलाय आपल्या संघाच्या वतीने. काय गोलंदाजी केली जातोय अद्यापपर्यंत,
ज्या फलंदाजीने आगासन संघाने सुद्धा विचार केला, तर पहिल्या सामन्यामध्ये 77 धावा कुठल्या होत्या, दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा तोच स्टान्स बघायला मिळाला आणि या सामन्यात मात्र थोडीशी धावसंख्या कमी पाहायला मिळतोय. कारण संध्याकाळचं सत्र आहे, संध्याकाळचं वातावरण या ठिकाणी सूट होईल का, कारण सुरुवातीला धाबा आल्यात ते सकाळच्या दुपारच्या सत्रात फुलटा चेंडू बिरकान द्यायचा होता, बॅटवरती व्यवस्थित नाही आहे, झेलचा अचूक अंदाज, जयश होते फलंदाज बाद पहिल्या विकेटचं पतन. निश्चित ज्यांच्या नावाचा उल्लेख केला जातोय, फार मोठ्या व्यक्ती होत्या ज्यांच्या अथक प्रयत्नाने आज मात्र मराठी माणसांना समाजामध्ये कसं उभं राहायचं, कसं जगायचं ते शिकवण्यात आलं. आणि नेहमीच शिका तर पाहिलं तर चेंडूची पाहणी केली, चेंडू इट्स अ वाईट पंच मात्र कॉल दिला जातोय. गोलंदाज अक्षयला पाहतोय, वन डाऊनचा फलंदाज केजू नॉन स्ट्रायकिंगला, समोर फलंदाज करम बेडेकरला पाहतोय. चांगली फलंदाजी करावी लागेल या वेळेस. स्लोअर डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, आत्ता मात्र थोडस प्रयत्न फसल्यात आगासन टीमचे. आणि ज्या गोलंदाजीच्या जोरावरती मात्र दातिवली संघ पुढे सरकण्याचा प्रयत्न करतोय, आत्ता मात्र फटका चांगला आहे, स्वीट साऊंड, टक असा आवाज, चेंडू सीमा पलीकडे, दणदणीत षटकार. तर आत्ता मात्र षटकार पाहायला मिळतोय, बऱ्याच वेळेनंतर एक षटकार आलाय, त्यामुळे निश्चितच धावसंख्या फ्लाय होत असताना पाहतोय, धावसंख्या 12 धावा, धापडकावरती दुसरं षटक मार्गस्थ असताना एक फलंदाज बाद झालाय ओमसाई आगासन संघाचा. पुन्हा एकदा बिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र डिफाईन लेगला, आउटफील्ड पास आहे, चेंडू पाहता पाहता सीमा पलीकडे, वन बाउंस ओवर द लाईन, 4 रन्स. थोडस दिलासा मिळतोय तो आगासन टीमला, धावसंख्या फ्लाय होत असताना पाहायला मिळतोय या दुसऱ्या षटकामध्ये अक्ष मात्रे. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडासा वेट अँड वॉच क्रिकेट खेळा पाहिजे होता. चेंडू मात्र पुन्हा एकदा स्लो पेकलाय, दोन षटकांचा खेळ येथून समाप्त होतोय. पहिल्या षटकात धाबा आल्या त्या 3-5 आणि दुसऱ्या षटकात धाबा आल्या त्या 11. एकूण टोटल धावसंख्या धापडक्यावरती प्रथम फलंदाजी करत असताना ओमसाई आगासन संघाची एका गड्याच्या मोबदल्यात 16 धावा. तर पहा उद्याचा जो लॉर्ड्स असेल तो या ठिकाणी पहिला सामना असेल, ठीक 9:30 वाजता पहिला सामना असेल तो गावदेवी काकडोल विपक्ष आंबे या संघामध्ये असेल, मलंगडचे दोन्ही संघ असतील. दुसरा सामना असेल द्वारली विपक्ष मात्रेपाडा, तिसरा सामना असेल भाल बी विपक्ष काटेमाणिवली आणि चौथा सामना असेल तो रसायनी वाशिवली विपक्ष ब्राह्मण करवले. तर एक संघ पनवेलचा पाहायला मिळेल, पनवेल विभागातील रसायनीचा संघ या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि जर पाकी संघ पाहिले तर मलंगड विभागातील 7 संघ आपल्याला पाहायला मिळतील.
तो गोलंदाज पुढचं षटक तीसरा केजू साठी हा चेंडू होता. यावेळेस मात्र चेंडू जातो एक्साइटिंग पॉवर, बॉल गोज ऑन, सिक्स रन. मोठा फटका पाहायला मिळतोय. लॉन्ग ऑफच्या वरून खेळलाय, पाबर दाखवली आहे, मनगटी ताकदीचा वापर केलाय आणि किती मोठे फटके मारू शकतोय मात्र केजूने दाखवलाय. बॅटवरती बॉल नव्हता, हा चेंडू लेग स्टंप आणि पंचाने अपील उचलून धरलाय. मिडल स्टंपला पायचितचा अपील केलं होतं, फलंदाज बाद होतोय. बिग विकेट, अतिशय चांगला चेंडू फेकलाय आणि मात्र यष्टी रक्षकाने दिलेला कान मंत्र यावेळेस गोलंदाजाच्या कामी आलाय. फलंदाज बाद होतोय, बिग विकेट. तर फार मोठा फलंदाज बाद झालाय, फार मोठं यश प्राप्त करतोय तो देवेंद्र. पहिल्या बॉलवरती षटकाराला आणि क्विक रिप्लाय दिलाय. लगेचच फलंदाजाला पायचित पकडलं गेलंय. त्याच्यानंतर फलंदाज येतोय मैदानावरती, विनायकला पाहतोय आपण. स्ट्राईकवरती डावकर आताचा फलंदाज. पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती, यंग टॅलेंटेड फलंदाजाला पाहतोय आपण, यंग जनरेशन. यावेळेस पूल करतोय मात्र पूल या ठिकाणी सक्सेसफुल ठरला नाहीये. जेलकाली क्षेत्ररक्षक अक्षय मात्र येतोय, चुकत नाहीये. फलंदाज बाद, लागोपाठ दुसऱ्या चेंडूवरती दुसरा धक्का. एक फलंदाज बाद झाल्यात लागोपाठ आणि विकेट ॲट्रिकच्या उंबरठ्यावर, ॲट्रिक बॉल. फटका तर चांगला आहे या ठिकाणी खेळायचा होता, मिड ऑफला डॉट चेंडूची सांगता. गुड बॉलिंग, अतिशय चांगले गोलंदाजी पाहायला मिळतोय. धावसंख्या फक्त 22 धाबा आहे धापडकावरती, मात्र संध्याकाळचं सत्र आहे त्यामुळे जरी कमी धाबा बनवल्या तरी अगस्त संघामध्ये ताकद आहे ती रोखण्याची. तर चेंडू मात्र एसटीनच्या थोडासा बाजूने जातोय, दैव बलवंतर म्हणायला लागतील फलंदाज करणचा. स्ट्राईकला मात्र करणला पाहतोय, अद्याप सुरग बसला नाहीये. फक्त 4 षटकांचा सामना आहे त्यामुळे आपल्याकडे वेळ नसेल मोठे फडके खेळण्यासाठी. नाहीये, चेंडू बराच वेळा बेत होता मात्र क्षेत्ररक्षक. ओहो, प्रयत्न चांगले होते मात्र 2 धावा सहजरित्या एकवटल्या गेल्यात. 2 धावसंख्या पुढे सरकते, फक्त 24 धाबा आल्या धापडक्यावरती. येथून मात्र 18 बॉलचा सामना संपलाय, म्हणजे 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 24 धाबा धापडक्यावरती. मैदानी सामना हा रंगणार, मैदानी सामना हा रंगणार, मैदानी सामना हा रंगणार. बघतील सारे सहान कोर, क्रिकेट संघाचे कर्णधार, क्रिकेट संघाचे कर्णधार, क्रिकेट संघाचे कर्णधार.
आयोजक आहेत छान अक्षय मात्रे दादा यो आमचा आयोजक आहे तो छान आमच्या प्रदीप दादांनी चषक ठेवलाय भलगाव ये गावाचे ज्यांच्या नावाचा उल्लेख केला जातोय या स्पर्धेचे सर्व सर्वे जनक प्रणिते सन्माननीय प्रदीपजी मडवी साहेब आणि त्यांचे तमाम सहकारी पप्पू मात्रे असतील गणेश मात्रे आणि अक्षय मात्रे यांची मात्र त्यांना खूप छान साथ छानपैकी लाभली आहे. गेल्या 2 वर्ष सातत्याने आयोजन पाहायला मिळतो आहे. यावेळेस मात्र पडका ऑन साईडला अलॉंग द कार्पेट. एक धाव कम्प्लीट केली आहे, मग दुसरी धाव का घेतली नाही आहे? कॉल दिला होता मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवली होती फलंदाज करणने. करणचा विचार केला तर रणीची सलामीला आलाय फलंदाज. सुरुवातीला मात्र डॉट चेंडू खेळला, त्याच्यानंतर एक चौकार षटकार आला, थोडस धावसंख्या पाहायला मिळाली. मग त्याच्यानंतर पुन्हा एकदा 2 चेंडू डॉट खेळला, त्यामुळे आता वेळ नसणार आहे. फक्त 5 चेंडू शिल्लक असतील या 17 या इनिंग मधील, ते मात्र आगासन टीमला. तर अशा वेळेला काय रणनीती असेल? मोठे पडके खेळावे लागतील. एक पॅटिंग स्कोर 40-45 जरी धाबा झाल्या तरी एक पॅटिंग स्कोर उभा राहू शकेल. यॉकलाईनचा चेंडू होता, ड्राईव्ह करतो चेंडूला, एक धाव कम्प्लीट, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या या ठिकाणी पूर्ण केली जातोय. 2 धाबा आल्या, 2 धावसंख्या 27 धाबा. धापळकावरती पाहायला पाहतोय आपण. 2 बिगिट येणं गरजेचं असेल, मात्र येतील कधी? कारण एवढी चांगली गोलंदाजी केली आहे या जय हनुमान दातिवली टीमने, त्यामुळे निश्चितच थोडासा दबाव पाहायला मिळतोय. एखाद्या गोलंदाजावर आला चढवला असता तर थोडंसं दबाव अटला असता, मात्र तसं काही करता आलं नाही आहे. याचं कारण होतं आहे प्रत्येक गोलंदाजाने गोलंदाजी करत असताना मात्र व्हॅरिएशन बदल दाखवला तो गोलंदाजीमध्ये. आत्ता मात्र फटका चांगला आहे, जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर आणि चेंडू सीमा रेषे बाहेर. शिव म्हणतात दाबा लागल्या दापडकावरती, अद्याप संघर्ष करतोय दाबांसाठी. आमच्या मंचाच्या डाब्या बाजूला पाहू शकतो सिटी 100 मोटार बाईक, नवी कोरी करकरीत बाईक पाहायला मिळतोय. कोण असेल या बाईकचा हकदार याचं उत्तर उद्या आपल्याला मिळेल. चेंडूला मात्र ऑन साईडला खेळून काढतोय, थोडंसं पंबलिंग झालं आहे. एक धाव कम्प्लीट केले, दुसरे धाबेचा प्रयत्न होता. अतिशय चांगली थ्रोपेकी पाहायला मिळतोय जयेश मात्रेची, ऑन द स्टम्प थ्रोपेकी होती. आणि आत्ता मात्र बॉल असतील ते अद्याप 2-2 गो. तर धावसंख्या पुन्हा एकदा पाहायला मिळतोय 34 धाबा. इथून मात्र एखादा बिगिट आला तर 40-45 धाबा झाल्या तर फायटिंग स्कोर उभा करू शकेल. कारण फार चांगली गोलंदाजी आहे ती मात्र या आगासन संघासमोर. हे दातिवली संघाला सुद्धा माहीत आहे, कारण जवळचे दोन्ही संघ आहेत, त्यामुळे एकमेकाच्या कामी दुनी. फुल टच चेंडू आणि पंचांचा इशारा आलाय नो बॉल. आणि आत्ता काय घडलंय? 2 धावा मिळाल्यात, नो बॉल आलाय, फ्रीटचा इशारा. ज्या धाबा आल्या नव्हत्या त्या मात्र धाबा ए आला, सुरुवात झाली आहे. येथे मात्र 1+2 3 धावा पाहायला मिळतील आणि चेंडू पाहायला मिळेल तो फ्रीट. ह्या चेंडूवरती मोठा फडका खेळावा लागेल, कारण फलंदाजासाठी परभणी असेल असं खेळ तर किती धाबा येतील, कारण हा चेंडू फ्रीट आहे. उघडा डोले पहा नीट, कारण चेंडू आहे फ्रीट, त्यामुळे किती धाबा येतील ते पाहणं उचित ठरेल. या यॉकलाईनचा चेंडू गुड बॉलिंग, एक धाव कम्प्लीट केली आहे. दुसरे धाबेचा कॉल द्यायचा होता मात्र नकार दिलाय, चांगलं डिसिजन मी म्हणेन दोन्ही फलंदाजांकडे. कारण येथे मात्र विकेटला फार महत्त्व आहे. जर आपण सामना बरोबरी सुटला तर प्रथम विकेट पाहिले जातील, आणि दोन्ही संघाचे विकेट समान असतील तर मग ज्या संघाची नाणेफेकी असेल त्याला मात्र विजय घोषित करण्यात येईल. त्यामुळे ते मात्र विकेटला फार किंमत आहे. आता मात्र शेवटचा बॉल फटका तर चांगला आहे, अतिशय चांगला दर्जेदार फटका, आर पार ग्राउंड पार षटकार. शेवटच्या बॉल वरती आलाय आणि एक फायटिंग स्कोर उभा केला जातोय ओम साई आगासन संघाच्या वतीने. 44-46 धाबा.
थैंक यू। हलो, तो खेळाचं पहिलं सत्र संपलंय। 44 जाबा बनवल्यात, 45 जाबांची गरज असेल। या ठिकाणी पाहिलं तर एक पार्टिंग स्कोर उभा केला गेलाय। तिसऱ्या षटकात मात्र धाबांची लयलूट केली, तब्बल 20 जाबा आल्यात या स्लॉगरच्या षटकामध्ये। तर या ठिकाणी आमच्या आयोजकांना विनंती करेन की आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी पाहिलं तर आमचे साथी समालोचक मित्र हिंदीचा बुलंद आवाज आणि ज्यांनी नेहमीच राष्ट्रपतीमध्ये समालोचन करताना सर्व प्रेक्षकांना मंत्रमोहित केलं जाते, ते आमचे बाबूशा मॅन फ्रॉम उडीसा। तर या ठिकाणी आमचे आयोजक सन्माननीय प्रदीपदादा मडवी यांचे शुभ असते, बाबूसाहेबचा यथोचित सन्मान केला जाईल या व्यासपीठावरती, ज्यांनी आजचा दिवस या स्पर्धेसाठी दिला। तर त्याचबरोबर जर पाहिलं तर आजचा मी आभार प्रदर्शन करेन, आमच्या लाडक्या प्रेक्षकांचा आभार मानेन की ज्याने या स्पर्धेवरती भरभरून प्रेम केलं आहे आणि गेल्या 3 दिवसापासून सातत्याने प्रेक्षकांची आलोड गर्दी या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यांचा आभार व्यक्त करतो आहे। आभार व्यक्त करीन आमचे DJ ज्याने अतिशय चांगलं गाणं वाजवलं आहे, क्रिकेट विथ म्युझिक असा दुहेरी संगम त्यांच्याकडून आपल्याला ऐकायला मिळाला, त्यांचा आभार मानतो आहे। त्याचबरोबर आभार मानेन आमचे ZTCचं ज्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात ही स्पर्धा पोहोचवली, त्यांचा आभार मानतोय। त्याचबरोबर आमचे साथी समालोचक मित्र प्रवीण टेंबे मॅन फ्रॉम वळप, तर त्यांचा गोड आवाज आमच्या प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा होता आजचा दिवस। या ठिकाणी समालोचन केलं, त्यांचंसुद्धा मी आभार मानतोय। आभार मानेन प्रत्येक संघाचं ज्याने वेळेवरती येऊन चांगला खेळ खेळला। आभार मानेन आमचे 2 पंच मेक्या सर आणि त्याचबरोबर निरंजन साबण सर, ज्यांची अतिशय उल्लेखनीय कामगिरी, दर्जेदार कामगिरी या मैदानामध्ये राहिली आहे, पंचांची भूमिका अदा करत असताना। आणि यावेळी सन्मान करूया रायगड ठाणा जिल्ह्यातील एक बुलंद आवाज, नारळी गावची ओळख, आदरणीय जगदीश पाटील सर यांचा सन्मान करूया। तर मी दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जगदीश पाटील सरांचा सन्मान करावा, भगवी शाल आणि सन्मान चिन्ह स्पर्धेची ओळख इथे देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे। GTC लाईव्हच्या माध्यमातून हे लाईव्ह प्रक्षेपण। शेवटच्या मॅचकडे जाऊया, शेवटची मॅच ओम साईराम आगासन आणि त्यांना फाईट करतो जय हनुमान दातिवली संघ। इथे कोण पोहोचणार Super 3 मध्ये, Super 4 मध्ये? काय क्रिकेट आहे मैदानाच्या आतमध्ये, धावसंख्येची गरज आहे इथे 45। 4 ओव्हरमध्ये सामना सुरू होत आहे, एका बाजूला केजू मुंडे, दुसऱ्या बाजूला फलंदाज निवृत्ती। हा बॉल पिच करतोय विकेट वरती, बाउन्सर बॉल सरळ विकेट कीपरच्या हातावरती, टेक ऑफ करणारा चेंडू आणि इथे डॉट बॉल। 3 इडियट्स मूवी तुम्ही बघितला असेल, त्यामध्ये आमिर खान यांचं एक वाक्य होतं की कामयाबी की पीछे मत भागो काबिल बनो, कामयाबी तुम्हारे पीछे भागेगी। इथे बॅट्समनला स्वतःची काबिलियत दाखवावी लागेल शेवटच्या मॅच मध्ये। इन ऍक्शन निवृत्ती, हा बॉल सरळ खेळतोय ऑन साईडला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील झालाय, इथे मिळेल सिंगल। सर्वांची नजर जयेश मात्रेच्या बॅटकडे, ज्याने 2 मॅचमध्ये 92 रन्स इथे कुटून काढल्या। पहिल्या मॅचमध्ये या खेळाडूने तातील संघाचा हा घनागाती फलंदाज 47 बनवल्या, दुसऱ्या मॅचमध्ये 45 आणि 2 मॅचमध्ये 92 रन बनवून इथे स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू बनण्याचं स्वप्न जयेश मात्रे स्वतःच्या उरात बाळगतोय। संघाला जिंकवण्यासाठी सर्वस्व पणाला लावणारा खेळाडू, काय होणार क्रिकेटमध्ये, कोशिश ऐशी करो की हारते हारते आप कप जीत जाओ, पता नाही चले, आणि ती मेहनत करावी लागेल, संघर्ष करावी लागेल फलंदाज जयेश मात्रेला। इथे क्रिकेटमध्ये सन्मान देखील महत्त्वाचा आहे, सन्मान दिला बॅट्समन जयेश मात्रेने, इथे चेंडू जाईल डॉट। केजू मुंडेसारखा फलंदाज ज्याने मागच्या मॅचमध्ये बालसंघाच्या सोमनाथ राणेला रोखून ठेवलं आणि त्याला देखील अडवून ठेवलं, मात्र असा घातक गोलंदाज ज्याच्याकडे खूप क्षमता आहे आणि लवकरच तो गोवा प्रीमियर लीगला खेळणार, त्यामुळे या मॅचमध्ये केजू मुंडेची गोलंदाजी आपण म्हणू शकतो इथे बॅट्समन टीमसाठी थोडीफार हानिकारक आहे।
क्रिकेट म्हणजे संघर्ष, क्रिकेट म्हणजे जोश। इथे काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, बॅट कट होती का हा देखील प्रश्न आहे। लेग बायज, लेग बायजची एक धाव येणार आणि संघाची एकूण धावसंख्या बोर्डवरती अर्थात दोन धावा। संघर्ष इतका करा की मैदानात तुम्हाला हरवण्यासाठी प्रयत्न नाही तर कट रचायला हवं, आणि तो कट रचला होता आगासन संघाने। ओम साईराम या नावाने उतरलेला आगासन संघ आणि त्यांच्या बाजूला फाईट करतो जय हनुमंताच्या नावाने उतरलेला हा दातेवली संघ। कोण जिंकणार सामना, कोण जाणार सुपर फोर मध्ये, कोण आपली दादागिरी प्रस्थापित करणार? हा बॉल भिरकावून दिलाय फाईन लेग कडे, क्षेत्ररक्षक वेगाने आले होते मात्र चेडू त्यांच्या वरून जाते बाउन्स करून। इथे एक रन कंप्लीट, दोन रन कंप्लीट आणि इथे दोनने समाधान मानावं लागेल दोन्ही बॅट्समनला। एका बाजूला निवृत्ती नावाचा बॅट्समन, दुसऱ्या बाजूला जयेश मात्र खेळाडू। दोन्ही खेळाडू दोन सामन्यामध्ये आपला 100% दिलाय, दोन्ही खेळाडूने दोन मॅचमध्ये मैदान गाजवलंय आणि हा मॅच खूप महत्वाचा आहे कारण की ही तिसरी मॅच आहे, यानंतर तुम्ही सलग सेमीफायनलमध्ये एंटर होऊ शकता। त्यामुळे सेमीफायनलचा सामना खेळायचा असेल तर इथून आपला रंग दाखवावं लागतील, आपला क्रिकेटचा स्टँडर्ड दाखवावं लागेल आणि दातेवली संघाला यावर्षी आपण किती फॉर्ममध्ये आहोत हा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागेल। शेवटचे दोन बॉल, धावसंख्या दोन, एकच बॉल इथे बाकी आहे। चेंडू जाणार ऑन साईडला, सीमारेषा पलीकडे, दणकट आणि दे दनादन चौकार। थँक्यू डीजे। इथे पहिल्या षटकाचा खेल संपलाय, एकूण धावसंख्या बोर्ड वरती आहे 8 धावा, टार्गेट होतं 45 चं, त्यामुळे आता जिंकण्यासाठी येणारे 18 बॉल मध्ये 37 धावसंख्येची गरज। 2 अक्षरी लक, 2.5 अक्षरी भाग्य, 3 अक्षरी नशीब आणि 3.5 अक्षरी किस्मत, या चारही शब्दांपेक्षा मोठा आहे मेहनत। मेहनत करावी लागेल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये। मुसीबत चाहे कितनी भी बड़ी हो, अगर आप में उसका सामना करने की हिम्मत है तो आपकी जीत पक्की है। आणि इथे सामना करावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या टीमला। येणारे 18 बॉलमध्ये 37 धावांची गरज। प्रेक्षकांची देखील नजर आहे या मॅचमध्ये, यूट्यूबवर देखील खूप प्रेक्षक सामना पाहत आहेत। मात्र सामना कोण जिंकणार या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या 18 बॉलमध्ये। मंचावरती जे पाहुणे आहेत, प्रेक्षक शांतता ठेवायची आहे 18 बॉलसाठी। थँक्यू सो मच। मैदानाकडे जाऊया, पुन्हा एकदा गोलंदाज येतोय विराज मैदानाच्या आतमध्ये। विराज म्हटला तर राज करावं लागेल या मैदानाच्या आतमध्ये, खेळपट्टीवर स्वतःची दादागिरी आणि राज दाखवावी लागेल। इथे वेरेशने चेंडू फेकावे लागतील, प्रत्येक चेंडूमध्ये विविधता दाखवावी लागेल आणि क्रिकेटचं टॅलेंट दाखवावं लागेल। टॅलेंट तुमच्या अंगामध्ये असलं पाहिजे, संघर्ष करण्याची क्षमता तुमच्या अंगात असली पाहिजे। येणारे 18 बॉल आणि 37 धावांची गरज। 2 मॅचचा हिरो जयेश म्हात्रे स्ट्रायकिंगला इन ॲक्शन। इथे बॉल फेकून दिलाय केजू मुंडेच्या हातामध्ये, सामन्याचा टर्निंग पॉइंट। इथे आगास संघाला मिळते सर्वाधिक मोठी सफलता। जयेश म्हात्रे बॅक टू डगआउट। चेंडू होता आणि ऑफ साईडला खेळाडू देखील केजू मुंडे होता। षटकरावर हा झेल पकडलाय आणि परतावं लागेल जयेश म्हात्रेला। 2 सामन्यामध्ये 92 रन बनवले होते, हा सामना खूप महत्वाचा होता, इम्पॉर्टंट होता आणि या सामन्यामध्ये जयेश म्हात्रे थोडासा निराश करतोय आपल्या टीमला। धावसंख्या एकम स्थिर, 1 धाव 8, येणारे 17 बॉलमध्ये येथे जिंकण्यासाठी आवश्यक असेल 37 धावांची। काय क्रिकेट आहे मैदानाच्या आतमध्ये, असं देखील म्हटलं जातं की मैदान में हारावा इंसान फिर से जीत सकता है लेकिन मन से हारावा इंसान नहीं जीत सकता। चेंडू ड्राइव होतो इथे फाईनली क्षेत्राकडे,
क्षेत्ररक्षक वेगाने येतील, चेंडू उचलतील, फेकतील, तो दरम्यान दोन धावा कॅल्क्युलेट केल्या जातात आणि या दोनने एकूण धावसंख्या धाव फलकावरती 10 धावा. रेड अँड व्हाईट, ब्लू अँड व्हाईट असा कॉम्बिनेशन असलेला दोन्ही संघ. येथे बॅटिंग करणारा संघ देखील मजबूत आहे, दातिवली संघ, आणि दुसऱ्या बाजूला आगास संघ, ठाणे डोंबिवलीची ओळख आहे असं देखील म्हटलं जातं. या ठाणे जिल्ह्याची शान आणि कल्याण डोंबिवलीचा सन्मान, हे दोन्ही संघ इथे मजबूत दावेदार या स्पर्धेचे आहेत. हा बॉल पंच दिशा बघतील, व्हाईट बॉल आउट ऑफ द ऑफ स्टम्प, एक्स्ट्रा रन स्कोरबोर्डवरती येईल आणि इथे अजून एक धाव स्कोरबोर्डवरती अंकित होईल. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये संघाची एकूण धावसंख्या 11 धावा. दोन्ही गावातील प्रेक्षक देखील आतुर आहेत सुपर फोरमध्ये जाण्यासाठी आणि आपली दादागिरी पेश करण्यासाठी. मात्र मेहनत करावी लागेल दोन्ही टीमला. नेवर गिव अप विदाउट अ फाईट, कधी हार मारू नका. जोपर्यंत शेवटचा बॉल फेकला जात नाही, काय चेंडू होता, यॉर्क लाईनचा चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला आणि इथे बीट केलं फलंदाज निवृत्ती म्हात्रे या फलंदाजाला. धावसंख्या स्थिर, इथे डॉट बॉल, तीन चेंडूचा खेळ संपलाय आणि एकूण धावा 11 धावा धाव फलकावरती. येणारे 15 बॉल आणि जिंकण्यासाठी इथे अजून आवश्यक असेल अर्थात 34 या धावसंख्येची. 15 बॉल 34, फटका खेचलाय दमदार, अद्भुत. प्रेक्षकांचा इशारा येतोय, पंच चेंडू सीमा पार, संघर्षमय षटकार. क्रिकेटमध्ये असं देखील म्हटलं जातं, यू हॅव पॉवर, शो युअर पॉवर. जो काम दुनिया को लगे नामुमकिन, वही मौका होता है कर्तव्य दिखाने का, सिकंदर बनने का. आणि इथे नामुमकिनला मुमकिन करण्याचं काम करतो निवृत्ती म्हात्रे नावाचा फलंदाज. धावसंख्येला वेग, एकूण धावा 17 धावा धाव फलकावरती. दर्जेदार क्रिकेट, हा आहे शेवटचा सामना. तुम्ही पाहू शकता धर्मवीर चषक, तिसरा दिवस, कोण जाणार सेमी फायनलमध्ये, मोठी फाईट, बिग फाईट दोन्ही संघांमध्ये. अजून एक दमदार फटका ब्लॅक स्क्रीनच्या समोर, केजू मुंडे आणि क्षेत्ररक्षक तिथे येतात वेगाने. निल्सन मडवी आणि पकडलेला हा झेल, परतावं लागेल. निवृत्ती म्हात्रे बॅक टू डग आउट. गरज बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी फिर हमारी. दोन मॅच मध्ये जयेश आणि निवृत्तीने खेळ केला अप्रतिम आणि इथे संधी चालवून आली अनिकेत आणि फलंदाज रोहित साठी. अनिकेत रोहित दाखवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये तुमचा टॅलेंट, तुमची कला. 13 बॉल 28, गोलंदाज आहे विराट. शेवटचा बॉल, स्ट्राइक एंडला बॅट्समन अनिकेत इन ऍक्शन मध्ये. हा बॉल टॅप करतोय एक्स्ट्रा कव्हर पॉईंट क्षेत्राकडे, मिड ऑफला जातोय चेंडू, क्षेत्ररक्षक आहेत. इथे फक्त सिंगल आणि इथे प्रेशराइज क्रिकेट, दोन षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डवरती इथे येणार 18 धावा, 13 बॉल 28 ची गरज होती. आता समीकरण थोडंसं बदलणार, येणारे 12 बॉल आणि 27 धावांची गरज. डीजे भगवानाचा फडकून मैदानी बुदलून गुलाल, आमच्या प्रतिपदाने चषक ठेवलाय भलगव ये गावान, आमच्या प्रतिपदाने चषक ठेवलाय भलगव ये गावान, आमच्या प्रतिपदाने चषक ठेवलाय भलगव ये गावान, आमच्या प्रतिपदाने
12 बॉल मध्ये 27 धावांची गरज, यश हे तुम्हाला सहज मिळत नाही, त्यासाठी तुम्हाला अपयश मिळावं लागतं. थॉमस ॲडिसन हा वैज्ञानिक एक लाईटचा बल्ब बनवण्यासाठी, थॉमस ॲडिसनला 10,000 वेळा अपयश आलं, त्यानंतर थॉमस ॲडिसन या एका वैज्ञानिकाने एक लाईटचा बल्ब बनवला, त्यामुळे तुम्हालासुद्धा सुरुवातीला अपयश येईल, त्यानंतर खचून न जाता यशाची वाट पहा. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सफलता की परिभाषा, खुदचे वादा, मेहनत ज्यादा आणि मजबूत इरादा. इथे येणारे 12 बॉल, 27 धावांची गरज. गोलंदाज ओमकार संघनायक, कॅप्टन ऑफ द टीम. 12 बॉल 27, फर्स्ट बॉल. इथे मोठा फटका खेचायचा होता, चेंडू ऑपस्टिक वरती सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये, डॉट बॉल. धावा येतील 0, मात्र एक एक डॉट बॉल तुमच्यासाठी हानिकारक ठरेल, आणि हानिकारक ठरतोय ओमकार नावाचा गोलंदाज. एका बॉलमध्ये 6 धाव बनतात हे अगासट टीमला देखील माहिती आहे, त्यामुळे क्रिकेटमध्ये रोमांच आहे आणि एंटरटेनमेंट आहे या मॅचमध्ये. हा बॉल सरळ फेकून दिला हवेमध्ये, झेल होण्याची दाट शक्यता. 11 बॉल 27 ची गरज असताना चित्याच्या चपलाने पकडलेला हा झेल, आता समीकरण 10 बॉल आणि 27 धावा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेचे एक दमदार आमदार अर्थात राजूदादा पाटील यांचं गाणं तुम्ही ऐकलं डीजे मास्टरच्या माध्यमातून. वन मॅन शो जी व्यक्ती निवडून आली ते अर्थात राजूदादा पाटील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, आणि इथे वन मॅन शो बॅटिंग करावी लागेल बॅट्समनला. 10 बॉल मध्ये 27 धावेची गरज. जितना डरोगे उतना डरायंगे, तुम कोशिश तो करो बडे बडे सर झुकायंगे, प्रयत्न करावे लागतील इथे बॅट्समनला मोठे फटके मारण्याची, गेम प्लॅनिंग करायची. 10 बॉल 27 धावा ओमकार, मोठा फटका, यस, बडे बडे सर झुकायंगे, प्रयत्न अगदी परमेश्वर. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर धर्मवीर चषकाचा षटकार. पै यांच्या वतीने आगासन टीमला शुभेच्छा येतात. इथे फलंदाज ऑन फायर, अक्षयच्या बॅटमधून षटकार, विस्फोटक फलंदाजी. मी म्हटलं होतं जितना डरोगे उतना डरायंगे, तुम कोशिश तो करो बरे बडे सर झुकायंगे, आणि इथे प्रयत्न केलाय. चेंडू बाकी आहेत फक्त 9 आणि जिंकण्यासाठी इथे 21 धावेची गरज. व्हॉट अ क्रिकेट. इथे गोलंदाजाची लाईन लेंथ थोडीशी खराब. इथे म्हटलं होतं क्रिकेट खेल नाही आहे बच्चों का, इसमें पसीना निकलता है अच्छा अच्छो का, आणि इथे मात्र गोलंदाज थोडासा डगमगतोय. येणारे 9 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 20 धावेची गरज. धावसंख्या आहे धावफलकावरती 25. 20 धावेची गरज, धावसंख्या 25 झाली, 45 टार्गेट आहे. ओमकार गोलंदाज पुन्हा एकदा, येणारे 9 बॉल आणि 20 धावेची गरज. मोठा फटका, जबरदस्त, अक्षय खिलाडी, योका खिलाडी, जोरदार डालिया सामन्यामध्ये रंगत आणतोय, आणि अक्षय मॅन फ्रॉम रोहित याच्या बॅट मधून इथे येतोय. दमदार षटकार, काय क्रिकेट आहे. येणारे 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 14 धावेची गरज. थँक्यू डीजे. 8 बॉल 14 याला म्हणतात क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा स्टँडर्ड, यशस्वी स्पर्धा. ओमकार टू रोहित. इथे काय घडलं मैदानामध्ये, टर्निंग पॉइंट या सामन्याचा. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. ऑफस्टंप वरती चेंडू होता, थोडासा बाहेर कट केला, आणि इथे मात्र झेल पकडला गेला. येणारे 7 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 14 धावेची गरज. व्हॉट अ ग्रेट क्रिकेट. Thank you.
क्या बात है, कामयाबी के दरवाजे उनको ही खुलते हैं जिनके अंदर वो खोलने की क्षमता होती है। दोन बोचेंडू वरती षटकार लागले असं वाटलं होतं की दातिवली संघ इथे वर्चस्व गाजवणार, त्यानंतर काय घडलं, इथे विकेट आला आणि पुन्हा एकदा आगासन संघ लीड मध्ये पाहायला मिळतो। 7 बॉल 14 धावेची गरज। रंग बदलणारा क्रिकेट, ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो, ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलते, ज्याप्रमाणे खरबुजा रंग बदलतो, त्याप्रमाणे टेनिस क्रिकेटचा खेळ इथे देखील रंग बदलताना पाहायला मिळते। पैसा वसूल मॅच, कशमकश हेरतंगस मॅच तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळते। येणारे 7 बॉल आणि 14 धावेंची गरज, कोणता संघ अस्तित्व टिकवणार, कोण जाणार सेमीफायनल मध्ये। चेंडू हवेत, चेंडू सेफ झोन मध्ये पडतोय, मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये इथे धावून घेतल्या एकूण 2 धावा। अशा तऱ्हेने 3 षटकाचा खेळ संपलाय, 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1 धावा धाव फलकावरती आहेत, अर्थात 33 धावा। 7 बॉल मध्ये 14 ची गरज होती, आता येणारे 6 बॉल आणि 12 धावेची गरज। डीजे आमच्या प्रदीप दादांनी चषक ठेवलाय भलगव ये गावाने, आमच्या प्रदीप दादांनी चषक ठेवलाय भलगव ये गावाने, आमच्या प्रदीप दादांनी चषक ठेवलाय भलगव ये गावाने, आमच्या प्रदीप दादांनी चषक ठेवलाय भलगव ये गावाने। आयोजन केलाय क्रिकेटचा धर्मवीर चषक नावाने, आयोजन केलाय क्रिकेटचा धर्मवीर चषक नावाने। इथे धर्मवीर चषकाचा 3रा दिवस, शेवटची मॅच, यूट्यूब वरती सध्या 1.6K 1600 लोक सामना पाहत आहेत। येणारे 6 बॉल मध्ये 12 धावेची गरज। जीतने का मजा तब आता है जब सारे लोग ये कहते हैं कि आप ये नहीं कर सकते, आणि इथे मात्र ते करून दाखवण्याचा धाडस दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये करत आहेत। कोण जिंकणार, ओम साईराम आगासन की त्यांच्या समोर फाईट करणारा खे संघ अर्थात जय हनुमान दातिवली। शेवटचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय किशोर, आणि समोर फलंदाज आहे फाईट करेल अक्षय। किशोरच्या समोर अक्षय, 6 बॉल 12। हा चेंडू मोठा फटका मारायचा होता, चेंडू जातो इथे डीप लॉंग ऑफ डीप मिड विकेट क्षेत्राकडे आणि चुकीला माफी नाही। काय केलं हे, अति घाई संकटात नाही, चेंडू हातामध्ये येण्या अगोदरच फेकण्याचा धाडस केला, आणि हा आहे क्रिकेट। येणारे 5 बॉल मध्ये इथे जिंकण्यासाठी 8 धावेची गरज। मोठी चुकी इथे केली गेली, खेळाडू होता तिथे संघ नायक ओमकार, ज्याने 3रा ओव्हरमध्ये धावा दिल्या होत्या, एकूण 2 षटकार देखील ठोकले होते, तोच ओमकार इथे मात्र चुकी करतोय। येणारे 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 8 धावेची गरज। सामना बरोबरीत झाला तरी इथे विकेट कॅल्क्युलेट केले जातील। किशोर इथे जबरदस्त क्रिकेटचं मादक सौंदर्य, जय हनुमान दातिवली संघ पॉवरफुल चौका। नो गेन नो पेन, नेवर गिव अप विदाउट अ फाइट। 4 बॉल मध्ये 4 धावेची गरज, इथे मात्र 8 धावा असत्या जर तो चौकार नसता। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र इथे बीट होणार, सामन्यामध्ये अजूनही मजा आहे। एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट। येणारे 3 बॉल 4 धावेची गरज, कंपल्सरी 4 धावा, कारण की इथे देखील विकेट 4 गमावलेत, त्यांचं 3 विकेट गेले होते, त्यामुळे जास्त विकेट आहेत दातिवली टीमचे। तर येणारे 3 बॉल कंपल्सरी 4 धावेची गरज। प्रेशर ऑन द बॅट्समन, प्रेशर ऑन द बॉलर, प्रेशर ऑन द ऑल बोथ द टीम्स 12 प्लेयर, हा क्रिकेटचा प्रेशर आहे, म्हणून म्हटलं जातं क्रिकेट खेळणे बच्चों का तेल निकलते अच्छो अच्छो का। 3 बॉल 4 धावेची गरज, कंपल्सरी चेसिंग। केजू मुंडे येणार चेंडू वरती, चेंडू फेकणार आणि इथे काय घडलं, 2 धावा कंप्लीट। आता इथे पहा समीकरण बदलणार, येणारे 2 बॉल आणि 2 धावेची गरज।
शेवटचा सामना प्रेक्षकांचा सर्वाधिक आवडता सामना ठरला असं वाटलं नव्हतं, मात्र आज मैदानावर खूप सामने वनसाट झाले आणि हा शेवटचा सामना प्रेक्षकांची मनं जिंकणारा सामना ठरलाय. दोन बॉलमध्ये दोन धावेची गरज, जर तो चौकार आला नसता तर इथे मात्र तीन धावा अर्थात दोन चेंडूमध्ये पाच धावेची गरज असती. पण आता समीकरण येणारे दोन बॉल आणि पाच धावेची गरज, स्वतःला कधी दोन चेंडू दोन धावेची गरज, माफ करा, दोन चेंडू दोन धावेची गरज सुद्धा सोडत नाहीत. पुन्हा एकदा डीजे मास्टर देखील सज्ज आहेत. कोण एंटरटेनमेंट एन्जॉय करणार मैदानाच्या आतमध्ये, कोण सामना गाजवणार, कोण जाणार सेमी फायनल मध्ये? इथे काय घडलं? हा चेंडू डॉट, कंपल्सरी दोन धावेची गरज, एक बॉल, शेवटचा चेंडू. इथे मात्र प्रेक्षक सुद्धा उभे राहिलेत. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? एक बॉल, कंपल्सरी दोन धावा. इथे पहिलं प्राइज आहे 1,11,111, दुसरं प्राइज 55,555, तिसरं प्राइज 33,333 आणि चौथं 22,222. तुमच्या सर्व चुका माफ केल्या जातील, फक्त हा बॉल तुम्हाला डॉट फेकायचा आहे आणि फलंदाजाच्या देखील चुका माफ केल्या जातील. हा चेंडूवर तुम्हाला दोन धावा घ्यायच्या आहेत. प्रेक्षकांना विनंती आहे, सर्वांनी उभे राहा आणि इथे एकदा जोरदार टाळ्या वाजवा या सामन्यासाठी. पैसा वसूल सामना, इतिहासाच्या पानावर हा सामना लिहिला जाईल. एक बॉल आणि दोन धावा. सैराट चित्रपट तुम्ही पाहिला असेल, त्यामध्ये नागराज मंजुले कॉमेंटेटर होते आणि त्याने म्हटलेला डायलॉग, हुकला तो संपला आणि ठोकला तो जिंकला. इथे हुकला की संपला, दुसरीचा प्रयत्न, उभे गेले जातील सेमी फायनल. ओ हो, पंचांचा मोठा कशात, आगा संघ जिंकला. डीजे हॅलो, चला दोन्ही संघ हस्तांदोलन करा, शेक हँड करा. इथे नॉन स्ट्राईक बॅट्समनला पहिलं धावाचं होतं बाबूशा, पहिला रनअप नॉन स्ट्राईक घेतो आणि इथे सामना जिंकलाय ओम साईराम आगासन संघाने. एक धावेची किंमत आहे 1,11,111 आणि आज सामना जिंकलाय आगासन संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप शुभेच्छा. थँक यू सो मच. सामना जिंकला ओम साई आगसन टीमने आणि याच दरम्यान सुरेश मुंडे यांच्याकडून किशोरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचबरोबर शेवटचा गोलंदाज होता तो किशोर, याच्यासाठी सुद्धा साईनाथ म्हात्रे यांच्याकडून 200 रुपये, चिंचपाड्याचे साईनाथ म्हात्रे यांच्याकडून 200 रुपये आले. आणि काय सामना जिंकला, एका बॉलवरती दोन धाबा बनवायच्या होत्या त्या टीम दातिवलीला. मी म्हणेन दोन धाबा झाल्या असत्या, मग घडलं काय असं मैदानामध्ये? थँक्यू, कमी रनिंग पाहायला मिळाले. तर सामनावीरचा पुरस्कार जातो इथे किशोर, या सामन्याचा हिरो. आणि एक धाबेची किंमत होती 1,11,111 अर्थात जर आगाचा संघ चॅम्पियन ठरला तर. तर किशोर सामनावीरचा पुरस्कार घ्या, दादांच्या शुभ असते. चिटीसी लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही लाईव्ह पाहू शकता. किशोर सोबत थोडी चर्चा करूया. एकच प्रश्न किशोर, फारसा बोलत नाही माईक वरती. किशोर बोलावत लागेल एक प्रश्न. ऑल द बेस्ट, खूप खूप शुभेच्छा. सेमी फायनल मध्ये एंटर होतोय आगासन संघ, कॉंग्रॅच्युलेशन्स आणि